अहमदपूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे मन्याड नदी पात्रात पाणी किती आलं हे पाहण्यास गेलेल्या एका मजुराचा वाहून जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मिळून आल्यानं गावात शोककळा निर्माण आहे विळेगाव येथे मजुरी करून उपजीविका भागवणारे गंगाराम सोपान तरुडे वर्ष एकोणचाळीस हे मंगळवारी अकरा वाजता गावालगत असलेल्या मन्याड नदी पात्रात आलेलं पुराचं पाणी पाहण्यासाठी गेले असता पुरात तोल जाऊन पात्रात पडून वाहून गेले गंगाराम तरुड यांना पोहता येत असताना सुद्धा पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यानं ते आपला बचाव करू शकले नाहीत वाहून गेल्यानंतर शोध घेण्यासाठी अहमदपूर नगरपालिकेचे अग्निशामक अधिकारी व टीम यांनी मंगळवारी दुपारी एक ते सायंकाळी सहा पर्यंत प्रयत्न केले परंतु पाण्याचा ओघ मोठ्या प्रमाणात असल्यानं शोध लागत नव्हता अखेर नातेवाईकांनी पाण्याचा ओघ कमी झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह मिळून आला मृत झालेल्या अवस्थेत भेटल्यानं गावात पसरली आहे किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यासाठी आणण्यात आले पोलीस ठाण्यात नवनाथ तरुडे यांच्या खबरीवरून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एम जी मुरकुटे करताय मजुरी करून उपजीविका भागवणारे गंगाराम सोपान तरुडे हे कुटुंबातील कुटुंब प्रमुख होते त्यांच्या मृत्यून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्या पश्चात पत्नी व पाच मुली असून त्यातील दोन मुलींचं लग्न झालं आहे तर तीन मुलींच शिक्षण चालू आहे न्यूज फिफ्टीन मराठी साठी असलम शेख अहमदपूर लातूर